नमस्कार मित्रांनो, मी नागसेन, आपण ऐकत आहात भयकथा पायल लोहिया भाग 3। रवी पायलचे नग्न शरीर पाहण्यात एवढा रंगून गेला होता की त्याच्या बाजूस कुणी एखादे मढे जरी पडले असते तरी त्याला त्याचे भान उरले नसते हे खरंच आहे। हेडफोन्सच्या आवाजात पायल आणि महेश सरांचे चाललेले ते अश्लील संवाद आणि मोबाईल स्क्रीनवर चाललेले ते व्हिडिओज, ते पाहण्यात तो एवढा मशगूल झाला होता की त्याचे काय सांगावे। मनाने दिलेल्या आदेशानुसार त्याच्या देहाने प्रतिक्रिया दिली होती, त्याचे पूर्ण शरीर आंदोलित झाले होते, एखाद्या धगधगत्या मशालीसारखे ते पेटून उठले होते। माणूस एक विचित्र प्राणी आहे, जाहिरातीतल्या आणि सिनेमातल्या नटींना पाहून दुर्दास तो प्रभावित होतो। एखाद्या अंतरवस्त्राच्या जाहिरातीतल्या मॉडेलच्या निर्जीव फोटोकडे पाहूनही काही वेळा मनुष्य प्रभावित होत असतो। म्हणूनच तर जिकडे तिकडे नग्नतेचे किंवा बोल्ड चित्रकरणाचे सीन घेण्याचे दिग्दर्शक टाळत नाही हे कशावरून। तद्वतच वास्तविक पायल त्याच्या पुढे उभे नव्हती, ते फक्त तिचे व्हिडिओज होते, शिळे निर्जीव मोबाईल स्क्रीनवर चाललेल्या केवळ रंगीत रेषा। तरीही त्याचे शरीर विलक्षण उन्मादाने औत्सुक्याने त्या दृश्याचा मनमुराद आनंद घेत होते। पण तेवढ्यातच त्याच्या पलंगाखालून कोणी फिरले आहे असे त्याला जाणवले। त्याने हेडफोन न काढता तसेच खाली वाकून पाहिले। रवी एक धैर्यवान मुलगा होता, त्यामुळे त्याच्या हृदयाला कसलीही भीती जाणवलीच नाही। व्हिडिओज पाहताना अडथळा आल्याकारणाने त्याच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले। त्या व्हिडिओच्या प्रकाशात त्याने खाली डोकावून पाहिलं, मात्र त्याला तेथे काहीही आढळले नाही। तो विषय तेथे सोडून रवी पुन्हा व्हिडिओमध्ये दंग झाला। पुन्हा काही क्षणानंतरच फॅनच्या वरून 2-3 थेंब त्याच्या मोबाईल स्क्रीनवर पडले आणि त्याच्या मागोमाग चुकचुकत पाल त्याच्या पोटावर पडली। तसाच तो भीतीने जागीच उसळला, सळसळता पालीचा स्पर्श त्याला जाणवला, तो खाली पडला। तत्क्षणी मोबाईलची टॉर्च लावून पाहिली, ती खरोखरच पाल जाताना त्याच्या दृष्टीस पडली। पाल अंगावर पडणे किंवा लघुशंका करणे हे अशुभ संकेत लोक मानतात, पण त्याच्या मनात तसे काही न येऊन त्याला ते धुवण्याचा मोठा कंटाळा आला। टॉर्च लावून तो बाथरूमच्या दिशेने वळाला, अंगावरचे कपडे त्याने काढून टाकले, सर्व अंग पुन्हा त्याने पाण्याने थोडे थोडे धुतले। मात्र तेवढ्यातच बाथरूमच्या भिंतीवरचा किमान 1 फुटाचा आरसा एकाकी खाली पडून खळखळ फुटला। यावेळी तो घाबरला आणि अत्यंत दबक्या पावलांचा धावण्याचा आवाज त्याच्या कानी ऐकू येऊ लागला। लगबगीने त्याने चेहरा धुवून मागे वळून पाहिलं, आत खोलीत त्याच्या खेरीज आत्ता या क्षणी कुणीही नव्हतं। केवळ भास समजून त्या विषयाला हवा न देता तो तसाच बाहेर आला आणि फुटलेल्या आरशापुढे तो उभा राहिला। पुन्हा त्रासिक भावाने त्याने ते काच जमा करून एका कोपऱ्यात लोटले आणि पुन्हा तो पलंगावर स्वस्थ पडला। लाईट अजूनही आलेली नव्हती, बाहेर विजांनी पावसाने थैमान घातले होते। विषयासक्त रवीने पुन्हा व्हिडिओज प्ले केले। त्याच्या पायाजवळ एक काळी कुट्ट अंधारी आकृती त्याला जाणवली। गुडघ्यात मान घालून तिचे पूर्ण केस गुडघ्यावर हातावर आणि पाठीवर आच्छादलेले होते। तिचा स्पंदकार त्याच्या कानावर पडला, तसे त्याने तिच्याकडे पाहिले आणि तो जवळजवळ ओरडलाच, कोण आहे? भयकंपित त्याचा आवाज होता। ती सावली अजून अजून रडत होती। रवीचा तोल जाऊन तो पलंगाखाली पडला। मनात कितीही भीती असली तरी तिला पाहण्याचं त्याने सोडलं नव्हतं। तिच्याकडे मोबाईल फिरवून तो पाहतच होता।
स्क्रीनवर चाललेल्या दृश्यांचा अंधुक प्रकाशात तिला पाहण्याचे तो धाडस करीत होता. एकाकी त्या गडद सावलीने रडण्याचे थांबवले आणि निश्चल ती तशीच तटस्थ बसून राहिली. कदाचित रवीला सगळं कळलं होतं किंवा समजण्याचा बोध त्याला होत नव्हता. त्याच्या अंगातले त्राण नाहीसे होऊन भीतीने हातापायात पोटात गोळे उठले होते. त्या सावलीने हळूहळू चेहरा वर केला, मात्र चेहऱ्याच्या जागी त्याला दुधाळ रंगाची कवटी दिसली. पूर्ण देह तजेला टवटवीत आणि केवळ तेवढी कवटी विचित्र दिसू लागली. कवटीवरचे केस एखाद्या बाहुलीला लावल्यासारखे दिसू लागले. क्षणार्धातच रवीचा तो प्रकार लक्षात आला आणि ओरडतच तो दरवाजाच्या दिशेने गेला. दरवाजा उघडला तेव्हा अचानक एका जाड दोराने त्याच्या पायाला घट्ट विळखा घातला. तसा त्या दोरी बरोबर तो मागे फेकला गेला. तो पालथा फरशीवर पडला तेव्हा त्याचे तोंड ठेचाळून रक्त बंबाळ झालं. सरपटताना विखुरलेल्या काचा त्याच्या उघड्या देहावर वाटेल तशा घुसत गेल्या आणि जखमेने तो खायाळ झाला. खोलीभर रक्ताचा जणू सडास पडला होता. ती दोरी एखाद्या उन्मत्त धामिनीसारखी वर गेली. त्याप्रमाणे रवी उलटाच लटकत वर गेला आणि एकाकी थांबला. क्षणभर शांतता होती. ती आकृती जशीच्या तशीच स्थिर होती. रवी विनवण्या करत होता, रडत होता. त्याच्या अंगाच्या जखमेतून थेंब थेंब रक्त टपटपत होत. अल्हाद तो काळाकुट्ट आकार पलंगावरून उठला. अत्यंत मंद गतीने तो आकार पुढे पुढे येत होता. तिच्या आसपास जणू एखादा अग्नी जळत आहे असं वाटत होतं. तिची आकृती दाहक जाणवत होती. रवीच्या जवळ येऊन ती सावली थांबली. बाहेर पाऊस जोराने पडत असताना विजा भयानक कडाडून जाऊ लागल्या. विजेचा प्रकाश खिडकीतून थेट त्या आकृतीवर पडला. तिचा चेहरा अजूनही रवीला दिसला नाही. पूर्ण केस सैल चेहऱ्यावर होते आणि आत्ताच पाहिलेली कवटी त्या केसांच्या आत लपलेली असावी अशी त्याला जाणीव झाली. मात्र क्षणार्धातच त्या स्त्री आकाराने दोन्ही बाजूकडून केस बाजूला सारले. तेव्हा डोळ्यांना काळे वर्तुळाकार असलेले, डोळ्यांच्या बुबळासह पांढरा भाग देखील काळाच दिसत होता. चेहरा पांढरा फटक निस्तेज आणि गळ्यात अजूनही फास दिलेला तोच दोर. पायल होती ती. रवीला सर्व कळलं होतं. तो हात जोडत होता, विनवण्या करीत होता. पायलच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. स्पुंदतच तिने गळ्याचा फास सोडला आणि रवीच्या गळ्यात तो बांधला. पायातली दोर तशीच राहून सर्रकन खाली आली आणि रवीला जब्बर फास बसला. त्याच क्षणी त्याचे डोळे बाहेर पडून हवेतच लोंबकळत राहिले. त्याची जीभ ही त्याच प्रकारे बाहेर आली. फॅनच्या रॉडला त्याचा देह लटकला होता आणि त्याचे पाय खाली टेकलेले असून गुडघ्यात वाकलेले होते. अगदी थोडाच वेळ रवी तडफडला आणि त्याच्या आत्म्याने त्याचे शरीर त्यागून दिले. तो मृत तसाच लटकून राहिला. आत्ता ह्या क्षणी निलेशने रवीला तसेच दरवाजातून लटकलेले पाहिले आणि त्याची वाचाच गेली. बाजूच्या कठड्यावर लाईटच्या प्रकाशात पायल उभी होती. तो रडत होता. तीही पुढे पुढे हळूहळू सरकत होती, साधारण दिसत होती. निलेश मागे मागे सरकू लागला आणि निरुपायाने त्याचा कठड्यावरून तोल गेला. निलेश ओरडताच खाली पडला. मात्र खालच्या मजल्यावरचे कठडे तुटलेले असल्यामुळे काही ठिकाणी पत्रे मारले होते. निलेश नेमका त्याच पत्रांवर पडला आणि त्याच्या देहात तो पत्रा घुसून त्याचा मृत्यू झाला. पत्र्याचा मोठा आवाज झाल्यामुळे किशोरने कानातून हेडफोन्स काढले. एवढा वेळ त्याला या सगळ्यांचा आवाज आला नव्हता हे एक चमत्कारिकच होय. त्याने भजन स्टॉप केलं, कानातून हेडफोन्स काढले आणि तो बाहेर आला. आभाळ प्रचंड भयानक गरजत होतं. विजा वाकड्या तिकड्या आभाळात चमकत होत्या. जोराचा पाऊस पडत होता. हॉस्टेलच्या छतावरून ते साचलेले पाणी एक एक आळ धरून पडत होते. निलेशचे पाय बाहेर अंगणात पडले होते आणि समोरील धड हॉस्टेलच्या गॅलरीमध्ये पडले होते. पाण्याच्या प्रवाहात रक्त मिसळून त्याचे ओघळ किशोरच्या दारात येत होते. किशोर बाहेर येऊन पाहतो तो काय, निलेशचा देह पत्र्यात घुसलेला होता. मित्रांनो, कथा अजून संपलेली नाहीये. आपण लवकरच भाग 4 कडे वळूयात.
मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, ह्या कथेतील नावे, प्रसंग, स्थळ, वेळ, काळ अगदी सर्व काही काल्पनिक आहेत. ह्याचा आणि वास्तवाचा कसलाही संबंध नाही आहे. शिवाय ह्या कथेमुळे अंधश्रद्धा पसरवण्याचा मोहरी इतका देखील लेखकाचा हेतू नाही आहे. केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनेच ही कथा लिहिली असून जास्तीत जास्त लोकात जनजागृती कशी होईल हाच विचार लेखकाच्या अंतरंगात आहे. धन्यवाद.